नमस्कार, मी गणेश ठाकूर। सध्या गोव्यात आहे, गोव्यात निवडणुका आहेत, राजकीय कव्हरेज सुरू आहे आणि एबीपी माझाच्या या राजकीय कव्हरेज सोबत किंवा या राजकीय कव्हरेजमध्ये एक वेगळेपण आणण्याचा माझा हा प्रयत्न आहे। गोवा हे राज्य निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण आहे। गोव्यातील जो मोकळेपणा वेगळेपणा आहे हे कित्येक देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करतं। गोव्याची लाल माती, समुद्र किनारे, गोव्याची साधी माणसं हे सर्वांची मनं जिंकतात। सध्या जे राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे, अशा ह्या तापलेल्या वातावरणामध्ये गोव्याची खाद्य संस्कृती विसरून चालणार नाही। म्हणून आमचा हा कव्हरेजमधला वेगळेपणा म्हणजे खाद्य भ्रमंती करून गोव्याची खाद्य संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। म्हणून पुढचे काही दिवस गोव्यात कव्हरेज करत राजकीय आम्ही ही खाद्य भ्रमंती करू आणि गोव्याचे जे क्युझिन्स आहेत ते लोकांपर्यंत पोहोचू। आता यामध्ये मला साथ मिळते आहे गोव्याची मुलगी मॅरीची। मॅरी ही गोव्यामध्ये असते आणि हिला गोव्यामधील जे सर्व लोकल क्युझिन्स म्हणा किंवा जे चांगले जॉईंट्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, तिच्याबद्दल पूर्ण माहिती आहे। म्हणून आम्ही मॅरीला काही दिवस आमच्यासोबत ठेवून तुमच्यापर्यंत गोव्याचं क्युझिन्स पोहोचवण्यासाठी तिची मदत घेणार आहोत। माझी फूड पार्टनर आहे मॅरी। आज कुठे आणलं आहे मला? तर मी आज आणले तुम्हाला न्यू मॅजेस्टिक हॉटेलमध्ये आणि इथे एक स्पाइस गार्डन करून व्हेरी फेमस रेस्टॉरंट आहे इंडियन क्युझिनसाठी। तर इकडचे प्रकार तुम्हीच टेस्ट करून तुम्हाला माहित पडेल। म्हणजे आपण आज गोवन क्युझिन ट्राय करणार आहोत। बिलकुल, चला मग आज जाऊया आणि ही गोवन क्युझिन ट्राय करूया। वाव, नाईस टेस्ट। तर गोवारी मॅरी इथं जे आपण गोवन कुझिन करणार खाणार आहोत किंवा ज्याचा आपण आस्वाद घेणार आहोत त्या गोवन कुझिनची स्पेशालिटी आपण नंतर जाणूनच घेऊ। पण गोवामध्ये आपण जे पाहिलं फिश हा प्रकार, म्हणजे गोवा म्हटलं की आपण फिश हे सगळं जे नॉन व्हेजिटेरियन्स आहे त्यांच्या ध्यानात येतं। म्हणून गोवामध्ये कोणत्या प्रकारचे फिश आपण घेतो, पॉप्युलॅरिटी काय आहे? भरपूर फिश आहेत, व्हरायटीज आहेत, पण डिपेंड होते त्या लोकांना काय खायचे। जसे मॅक्रल्स आहेत या पॉम्फ्रेट आहे, यु नो सोनाक आहे, इकडचे खास फिश बोलले होती, तसे व्हरायटीज आहेत। तर इकडचे पण शेफला आपण विचारू की आज स्पेशल तुम्हाला काय देणार आहे। चला आपण शेफचा आपण वाट पाहतो, शेफ आले की त्यांच्याशी बोलून आपण एक डिश आपल्या प्रेक्षकांसाठी त्याचं प्रिपरेशन दाखवू, बाकी आपल्याला काय इथं ते सर्व करतात ते पाहूच। तर आपण शेफ आणि या स्पाइस गार्डनच्या किचनमध्ये जाऊ आणि एक स्पेशालिटी यांची जी आहे गोवन क्युझिनची ती आमच्या प्रेक्षकांपर्यंत त्यांचं मेकिंग आणि नंतर त्याचा आस्वाद घेऊन त्याची टेस्ट कशी आहे हे तुम्हाला सांगू। तर आता या न्यू मॅजेस्टिक हॉटेलच्या किचनमध्ये आलो आहे। आता किचनचं एक रूल असतं की तुम्हाला कॅबशिवाय आत एंट्री नसते, कारण केस पडू शकतात। तर आम्हाला हे आता आले आले इथं आम्हाला हे कॅब दिलं गेलं आणि शेफचे दर्शन झालेत। शेफ किचन है, वेरी नाइस। और क्या स्पेशल हमको आप बना के दिखाएंगे हमारे दर्शकों को? एक कौन सी डिश बना रहे हैं आप? प्रॉन्स मसाला फ्राई। चलिए ठीक है, सर अपन ती डिश इतना पाया। प्रॉन्स एंड फिश, मुझे फिश मध्य प्रॉन्स करी है, डेडली कॉम्बिनेशन असतं ना। तो पॉम्परेट निशाद, क्या नाम बोला? पॉम्परेट निशाद, जो निशाद ओ है, ओ ओके, वो चीज आपको दिखा रहे हैं। चलिए बढ़िया बढ़िया है। तर एक नवीन पोर्तुगीज, म्हणजे पोर्तुगीजांचं जर वसाहत होतं किंवा पोर्तुगीजचा वारसा, त्याचं फूड कल्चर गोव्यामध्ये आहे, आपण अनेक डिशेस पाहतो जे पोर्तुगीज जे इथं आले होते त्यांनी ते इथं गोव्यामध्ये आणलं आणि त्यानंतर ती फूड कल्चर चालूच आहे। तर पोर्तुगल फूड कल्चर इथं अजूनही फॉलो केलं जातं, डिशेस असतात इकडे? हो, भरपूर जागा आहे, आपण आपल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये बघूया। तर आता ही डिश पोर्तुगाल कडून गोव्यामध्ये आलेली आहे म्हणून ती आता सेमी पोर्तुगालीज किंवा सेमी इंडियन डिश झाली असं म्हणू शकतो। शेफ दिखाई आहे, तो आपण पाहू शकता किचन बघा कसं नीट अँड क्लीन आहे। आपण अनेक ठिकाणी पाहतो की किचन हेच खरं तुम्हाला एका रेस्टॉरंटची जी ओळख आहे किंवा रेस्टॉरंटची फूड प्रिपरेशन कसं असतं, हायजीन कसं असतं हे किचनमधूनच कळतं। तर किचन हे नीट क्लीन आहे, प्रत्येक इटकडचा स्टाफ जो आहे मास्क हेडगेअर घालून इथं काम करतो। आता इथं चपाती जो व्यक्ती बनवतो त्याच्या हातात ग्लव्जही आहेत म्हणून डिरेक्ट टच न होण्यासाठी हे ग्लव्जही घालत आहेत। तर अशा प्रकारच्या किचनमध्येच आपण स्वतःसाठी किंवा फूड हे सेफ आहे, हायजीनिक आहे असं म्हणू शकतो। आप शुरू कर दीजिए, हम आपको पूछते रहेंगे क्या डाला है क्या नहीं।
यहाँ पे जब पोर्तुगीज जब गोवा में थे तो लोग जो बनाते थे घर का खाना, तो वही जो जब वो लोग गए हैं तो यहीं पे जो तो विरासत में देखे गए हैं। तो अभी आपने इसको लेमन जूस डाला है ना, उसके ऊपर आपने गार्लिक का गार्लिक जिंजर पेस्ट का उसको मैरिनेट कर ठीक है। उसको मसाला के लिए जो है उसके लिए अलग जो है रेड चिल्ली ड्राई हाँ है ना, उसके अंदर में रेड चिल्ली ड्राई को जो है पहले 6-7 घंटे के लिए बोन कोकोनट विनेगर में सोक किया जाता है। तो ये वो मसाला है जी, गोवा का कोकोनट और विनेगर में सोक करके हाँ। उसके अंदर में फिर गार्लिक जिंजर पेस्ट जेकरी सॉल्ट ये सब डाल के फिर उसको पेस्ट बनाते हैं, ठीक है, गरम मसाला डाल के। ओके गुड। और मी माझ्या प्रेक्षकांसाठी यांच्याच गायडन्समध्ये जसं मी जेवण करतो घरी, तर यांच्या गायडन्समध्येही प्रॉन्स मसाला जे आहे ते बनवण्याचा प्रयत्न करणार आहे। तो आप मुझे गाईड करेंगे की प्रॉन्स मसाले की ग्रेव्ही कशी? तो ये प्रॉन्स तो आपने साफ करके रखा हुआ है, ये लेमन जूस इसको लेमन थोड़ा सा आता आम्ही आमचा प्रयत्न करतो, हे आम्ही स्वतः करणार आहोत आणि स्वतःच खाणार आहोत, तर स्वतःला काही मार्क आहे तर स्वतःच देणार आहोत। तर ही एक प्रिपरेशन फिशची इथं झालेली आहे। जसं यांनी सांगितलं की गोवन फूडमध्ये नारळाचा खूप वापर होतो आणि नारळाचंच टेस्ट त्या क्युझिनला असतं। जसं आपण कोकणातही पाहिलं तर कोकणातही कोकणामध्येही नारळाचा वापर जेवणामध्ये खूप होतो, कारण हे सलग लागलेले हे दोन राज्य आहेत आपल्या कोकणाचं बॉर्डर म्हणजेच गोव्याची सुरुवात होते। तर तसंच प्रिपरेशन आहे। आता माझ्या ह्या प्रॉन्सच्या ह्याच्यामध्ये इतका मसाला पुरे काढून टाकायचा, भरपूर झाला। तर हे आपण ह्याला ह्या मसाल्यामध्ये थोडंसं हे करू। ही मी तयार केलेली डिश आहे, मार्गदर्शक आहेत माझ्यासोबत। आता पुढे ह्याचं प्रिपरेशन तव्यावरती करू आपण। चला तर हे इथून मी घेतलं, आप फिश ले लीजिए आपकी रिशाद, मैं मेरा प्रॉन्स मसाला ले लेता हूँ तवा फ्राय। तो मैरीसाठी आपण हा हे डिश करतो आहे आणि आपल्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न की आपण वर्सेटाईल आहोत, सगळंच आपण करू शकतो, पत्रकार जे आहेत जेवणही करू शकतात। तर हे आता गरम झालेलं वाटतं मला, तर मी इथं एक एक करून टाकतो। गरम झालेला तवा, तर प्रॉन्स ही माझी आवडती डिश आहे आणि प्रॉन्स जे आहे तुम्ही स्टार्टर म्हणून किंवा त्याची करी राईससोबत खाऊ शकता। तर फिश अनेकांचं आवडतं जे आहे खाद्य आहे आणि याचे अनेक फायदेही आहेत। हो आम्ही 4-5 जणं खाऊच, गोव्याला आलं आणि फिश नाही खाल्लं तर कसं होणार? तुम्ही कुठचे? कुठचे पण रायगडचे? अच्छा, मग इथं कधीपासून? याच हॉटेलमध्ये? हा शेवटचा प्रॉन्स या तव्यात जातोय। आता याला किती वेळ ठेवणार आपण? तर आमचा प्रॉन्स तवा फ्राय मसाला जे आहे मसाला फ्राय रेडी होतोय। थोडंसं ह्याला मसाला जो आहे थोडा ड्राय करून घेतो, कारण ड्रायच आपल्याला घ्यायचा आहे। आणि पॉम्फ्रेट रिशाद इथं तयार झालं, आपण पाहू शकतो आत पूर्ण बेक आहे। कोथमीर डाल दे इसका? चल डाल दीजिए। गार्निशिंग इथं ऑलरेडी केली होती यांनी, मी फक्त हे यात टाकलेलं आहे। तर माझं काम मी केलेलं आहे, आता खाल्ल्यानंतर कळेल। तर शेफ आप जब खाके देखेंगे तो मुझे मार्क्स दे देना। बिलकुल बिलकुल। तर ह्या दोन डिशेस झाल्या आहेत, मेरीच्या हातात एक आहे, मी तिथं तयार केलेली आहे। आता बाकी डिशेस शेफ हे करतील, पण आपण माझी एक डिश ट्राय करूयाची। तर आम्ही तयार केलेली ही
हा हे प्रॉन्स मसाला फ्राय आहे. आता शेफ आणि मेरी दोघांना मी एक एक फोक देतो, त्यांनी याला टेस्ट करून मला मार्क द्यावी. पहिले शेफ आप 10 में से मार्क देना. 10 में से कितना मार्क देंगे आप? 10 में से 10 मिलेगा. चलिए, मैं शेफ कडनं मी पास झालेलो आहे, आता मेरी कडनं पास होणं मार्क मिळणं बाकी आहे. फर्स्ट टाइम आपने बनाया है ना? तरी दिशा आम्हाला वरती टेबल वरती येईल. आणखी काय प्रिपेरेशन शेफ करता, त्यांची टीम करते, तर वरती जाऊन आम्ही करू. थँक यू सो मच, आपने किचन में अलाउ किया, दिखाया और हमारे जनता तक ये बात पहुंचाई. अब ये खाना अच्छा है, आपका खाना हम टेस्ट करके हम आपको मांग देंगे. बिल्कुल सर. चलो, फाइनली खाना हमारा आया है. स्टार्टर्स मध्ये काय काय आणलं आता आपण एकदा बघूया कशा प्रकारची प्रिपरेशन इथे आहे. मेरी, फूड टेम्पटिंग वाटतंय ना? भरपूर. लांबूनच असं वाटतं की आपण स्वतः प्लेट्स वगैरे नको. चला, तर आमचे हे प्लेट्स लागले आहेत, 60 प्लेट, आणि शेफने सुंदर असं प्रिपरेशन करून इथं आणलेलं आहे. कालामारी. हां, स्क्विड खूप खातात इथे. अजून कोणते असे फिश आहेत जे चवीनं गोवन, जसं आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एक आम्ही स्पेशालिटी असतो मसल्स करून, मसल्स रवा फ्राय. अच्छा, पण सीजनल म्हणजे फ्रेश असायला पाहिजे. तसं असल्या फ्रेश असल्यावरती ते सर्व करतात, नाही तर नाही. तर लोकांना असं वाटतं की गोवन जे आहेत 7 दिवस फिश खातात, हे बरोबर आहे का? मासे खातात. इनफॅक्ट गोवनमध्ये थोडे हिंदूज पण आहेत असे. फक्त असं नाही आहे का 7 दिवस मासे खाणार, त्यांचे उपवास पण असतात. पण इतर दिवशी खातात का? म्हणजे देव दिवस मांडणारे लोक आहेत इथे. आता हे जे आलंय हे मी स्वतः प्रिपेअर केलेलं आहे. आता मी ते इथं थाली मी टेस्ट करू, शेफने 10 मार्क दिले होते, मेरीने अजून मार्क नाही दिली आहेत. तर हे आहे पॉम्फ्रेट रिशात, जे बनवलं होतं शेफने. आणि एवढं खाणार का आपण? नाही नाही, मी काय करते अर्धा करते. तर ही पॉम्फ्रेट रिशात ही रेसिपी जी आपण खाली पाहिली, ही गोवन रेसिपी, पोर्तुगीजची रेसिपी, आणि जी इंडिया गोवामध्ये जे आहे पदार्थ बनवलं जातं, तर हे मी शेफकडनं स्पेशालिटी म्हणून बनवून घेतलेलं आहे. तर मी टेस्ट करतो ह्याला. स्टार्टर्सने स्पोट भरलेलं आहे, पण आता मेन कोर्स खाण्यासाठी जबरदस्ती आपल्याला शेफ करताय. तर मेन कोर्सचा आस्वादही घेऊ, थोडंसं टेस्ट करू काय त्यांनी प्रिपेअर केलेलं आमच्यासाठी. शेफ, मेन कोर्स बी लागेल फिर? चल, मग आपण तसेही जॉईंट्स बघू. एक छोटासा पीस झाला ना, बस हो. खूप चांगलं हो. जसं आपण काश्मीरमध्ये गेलो तर तिथं ते मीठ आणि रोटी असते त्यांची, एक मैद्याची रोटी असते, त्याला विसरतो आहे नाव, तशा प्रकारचं हे एक ब्रेडचा फॉर्म इथं आहे गोव्यामध्ये. हे ब्रेड बरोबर खाल्लं जातं. नारळ ह्याच्यामध्ये, नारळ आहे. गच्च पोट भरलेलं आहे. आणि शेवटचा टप्पा आहे, त्यांनी प्रिपेरेशन केलं म्हणून आम्ही इथं गोवनचा शेवटचा कुझिन मेन कोर्समध्ये जे घेतो आहे. ब्राऊन राईस, हा ब्राऊन राईस आहे, गोवन राईस ह्याला म्हणतात. आणि या गोवन राईसबरोबर फिश करी घेतली जाते. तर हे जास्त करून इथंच राईस, इथे राईस हेच खातात का? जसं आमच्या इथे इंद्रायणी राईस असतं, हे इकडचं फेमस आहे गोवामध्ये. ओके, आणि याचं कल्टिवेशन इथे गोवामध्येच होतं का? गोवामध्येच. बस बस बस, जास्त फूड भरेल. मेरीला द्या. हे कॉम्बिनेशन गोवन करी राईस आपण नेहमीच म्हणतो, थाई करी राईस म्हणतो आपण, तसं प्रॉन करी राईस. मला फक्त थोडीशी ग्रेव्ही टाका. थँक्यू सो मच. तर प्रॉन्स तवा फ्राय, मसाला फ्राय मी केलेला, आणि ही करी. तर आता वेळ आलेली आहे डेझर्टची.
आता डेजर्ट पण जे आहे ते गोवा गोवन पोर्तुगीज यांची सॅरडोरा याला आपण म्हणतो आणि ही लेगसी आहे जी पोर्तुगालच्या लोकांना गोवा इथं आपल्या जाताना जाण्याआधी सोडून गेलेत. तर ह्याचं प्रिपरेशन थोडंसं वेगळं असतं, ओव्हरनाईट ठेवावं लागतं. सो किस तरह बनाते हैं शेफ, ओव्हरनाईट रखना पडतं? दो घंटे सेट हो जाता है. इसमें बिस्किट विस्किट भी डालते हैं आप? बिस्किट है, मैरी बिस्किट जी. और कुकिंग क्रीम है, उसके बाद मिल्क मेड है और बिस्किट है. ओह, इसका प्रिपरेशन बहुत शानदार लग रहा है, प्रेजेंटेशन भी अच्छा लग रहा है. अच्छा, पण हे इथं सगळीकडे मिळतं हे? नाही, सर्व जागेवरती नाही. पुढे जो फेमस आहे गोवन क्यूझिनमध्ये ते त्यांच्याचकडे. हो, यामध्ये हे बिस्किट चे लेयर्स आहेत आणि हे बिस्किट आहे जे मारी गोल्ड, आपण मारी बिस्किट जे आहे त्याचे लेयर्स आहेत, त्याला क्रश केलं गेलं आहे आणि हे प्रिपरेशन असतं. आधी वरचा जो लेयर आहे तो मिल्क आणि जसं शेफने सांगितलं आणि त्याच्यामध्ये बिस्किट, त्याच्या परत नंतर जसं आपण बिर्याणीचे लेयर्स लावतो तशा प्रकारे इथं बिस्किट आणि ह्या मिल्कचं कॉम्बिनेशनचे लेयर्स आहेत. मी टेस्ट करून फक्त बघतो की कसं आहे. तर हे सुपर मिल्क मेड क्रीम मारी बिस्किट इज परफेक्ट. सो व्हॉट एल्स, अजून काय काय सोडून गेलं तुमच्यासाठी पोर्तुगालचे लोक? डेडली आहे, खूप छान आहे आणि तुम्ही हे ट्राय करा. स्पाईस गार्डन या न्यू मजेस्टिकच्या हॉटेलमध्ये आल्यावर तुम्हाला हे सगळे क्विझिन्स मिळतील. खास करून गोवन क्विझिनसाठी तुम्ही इथं या आणि नक्की हे डेझर्ट, मेन कोर्स, स्टार्टर्स याचा आस्वाद घ्या. आणि शेफ यांना, हां, राजेशजी शेफ आहेत, त्यांच्याकडनं त्यांच्या टीमकडनं प्रिपरेशन करून घेऊ आपण. त्यांचा धन्यवाद जाताना करूच, पण आता याचा आस्वाद घेऊ. तर पोट गच्च भरून इथून आम्ही निघतो आहे. मॅरी पण तेच सांगेल, कारण जितकं यांनी आम्हाला आज या गोवन क्युझिनचं आस्वाद घेण्यासाठी ज्या डिशेस दिल्या त्या खूप होत्या. आणि शेवटी डेझर्ट तर हेवी झालं. पण तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आप सबका बहुत बहुत शुक्रिया. राजेशजी, आपकी टीम, मॅनेजर कैलाश साहब, ब्रिजेश, किशन, आप सबका बहुत बहुत शुक्रिया. आमच्या रायगडचे मित्र ज्यांनी आपल्यासाठी पॉम्फ्रेट रिशाद तयार केली. तर असा हा स्टाफ आहे, सुंदर असा ॲम्बियन्स आहे. तुमच्या फॅमिलीसोबत इथं येऊ शकता आणि ॲम्बियन्ससोबतच जे जेवण आहे, खास करून गोवन क्युझिन जे आहे ते इतकं अप्रतिम आहे की तुम्ही इथं गोव्यात आलात तर या रेस्टॉरंटला स्पाईस गार्डनच्या नक्की या आणि इथं येऊन ह्या चांगल्या जेवणाचा आस्वाद घ्या. तर पुढे आम्ही जाऊ आणि माझी फूड पार्टनर मॅरी आता पुढे कुठे नेते ही तिच्यावर. आता पुढे आपण कुठे जायचं आहे? पुढे आपण सकाळी बघूया. आता तर मला ब्रेकफास्ट नाश्ता तर उद्याचा नाश्ता मॅरी सोबत असणार आहे एका दुसऱ्या जॉईंटमध्ये आणि आय एम शुअर की तिथंही असंच चांगलं जो आहे जेवण आपल्याला मिळेल आणि आमच्या प्रेक्षकांनाही ते बघायला आवडेल. तर सगळ्यांचे आभार आणि थँक्यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.